झाला आणि त्यांची अकोल्याची उमेदवारी जर जाहीर झाली, समजा त्यांनी स्वतः केलेली आहे पण महाविकास आघाडीची जाहीर झाली, तर सर्व कार्यकर्ते स्वीकारतील का त्यांना? आम्ही तन मन धनानं बाळासाहेबांचं काम करू. महाविकास आघाडीची बैठक होत आहे अकोल्यात, ज्या प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला अकोला बोलला जातो, त्यांच्या पक्षाला या बैठकीचं निमंत्रण नसल्याची माहिती आहे काय? मला वाटते काल 7 तारखेला बाळासाहेबांच्या सोबत पक्षप्रमुख उद्धवसाहेब आणि पवारसाहेब यांची काल बैठक झाली आणि बैठकीमध्ये मला वाटते पुन्हा 9 तारखेला त्यांच्यासोबत वाटाघाटीसोबत जागेबद्दल उद्या चर्चा होणार आहे आणि चर्चा झाल्यानंतर निश्चितपणे महाविकास आघाडीचा 4th घटक वंचित आमच्यासोबत येईल याच्याबद्दल कोणती शंका नाही आणि उद्या वाटाघाटी झाल्यानंतर येणारी जे पुढची बैठक राहील ही 4 पक्षाची संयुक्त बैठक होईल. प्रकाश आंबेडकरांनी जशा पद्धतीने सांगितलं की महाविकास आघाडीने त्यांच्या बैठकीला जाऊ नका म्हणूनच निरोप दिला नाही, तशा पद्धतीचा नाही, म्हणून निरोप देण्याचा प्रश्न नाही आहे, परंतु उद्या अंतिम बैठक त्यांची पक्षप्रमुख उद्धवसाहेबासोबत पवारसाहेबासोबत आणि बाळासाहेब अशी संयुक्त उद्या काँग्रेस अशी संयुक्त त्यांची बैठक आहे आणि बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर निश्चितपणे 4ही पक्ष एका ठिकाणी येऊन चर्चा करतील आणि एका दिलाने ह्या जिल्ह्यात निवडणूक लढतील.